सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पडिक इमारतीत एका 72 वर्षीय बॉन्ड रायटर महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दरम्यान ही आत्महत्या की खून याचा तपास पोलीस करत आहेत. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील पडिक असलेल्या इमारतीमध्ये एका 72 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला, त्यामुळे एकच खळबळ उडाली. या महिलेची ओळख पटली असून ही महिला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बॉन्ड रायटरचं काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. रजिया सलीम शेख असं या मृत महिलेचं नाव आहे. ही महिला जुन्या विडीघरकुल परिसरात राहत होती. गेल्या 2 दिवसांपासून ती बेपत्ता असल्याचं त्यांच्या नातेवाईकांकडून समजलं. शेवटी या परिसरात दुर्गंधी पसरल्यानं नागरिकांनी पाहिलं असता महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेची ओळख पडताच मुलींनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचं पथक दाखल झालं. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह लादेन यांच्या ॲम्ब्युलन्समध्ये घालून सिव्हिल हॉस्पिटलकडे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान ही आत्महत्या आहे की खून याबाबत पोलीस तपास करत आहेत.